नक्कीच महाविकास आघाडीच्या संदर्भात जागा वाटपाच्या चर्चा अंतिम टप्प्यात आहे. आमच्यामध्ये कोणती मतभेद नाही. 48 जागा आणि त्यावरचे उमेदवार हे अत्यंत जिद्दीनं निवडणुका लढतील आणि जिंकतील. तरीही राज्यभरात संघटनाक बांधणे आवश्यक असते. शिवसेनेनं आज 10 विभागीय नेते त्यांना त्या त्या विभागाच्या जबाबदाऱ्या देऊन कामाला पुढे पाठवलेला आहे. अशा 10 नेत्यांवरती 48 मतदारसंघाची जबाबदारी दिली. आणि मला असं वाटतं शिवसेनेच्या कामाची पद्धत आहे, विभागीय नेते, त्याच्याखाली संपर्क नेते, संपर्क प्रमुख, पण प्रमुख नेत्यांवरती पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विभागवार जबाबदाऱ्या देऊन त्यांच्यावर काही लोकसभा मतदारसंघांची जबाबदारी दिली आहे. आणि आज त्याची त्या संदर्भात सामनातून घोषणा झाली. नाही, जागा वाटावर चर्चा सुरू आहे. आणि मला असं वाटतं की आमच्यामध्ये 3 पक्षामध्ये जागा वाटपासंदर्भात कोणतेही मतभेद किंवा कटुता नाही. एक भूमिका स्पष्ट आहे की काही करून या महाराष्ट्रात भाजपा समर्थित गद्दारांचं सरकार हटवायचं आणि या राज्यातून लोकसभेसाठी जास्तीत जास्त जागा इंडिया आघाडीला निवडून द्यायच्या, हे आमचं ध्येय आहे. आणि त्या दृष्टीने आम्ही पावलं टाकतो. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या 3 पक्षांमध्ये उत्तम संवाद आहे. प्रकाश आंबेडकर यांच्याशीही संवाद सुरू आहे. आणि लवकरच मला असं वाटतं की 3 या 5 राज्यांच्या निवडणुकांच्या निकालानंतर आमची बोलणी अंतिम टप्प्यात येतील आणि संपतील. सर, विधान परिषदे संदर्भात ठाकरे गटाकडून याचिकाकर्त्यांना चुकलं काय? प्रलंबित आहे ती अजून झाली नाही. हे होणारच आहे. निवडणूक आयोग, इलेक्शन कमिशन हा भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याप्रमाणे काम करत आहे ना. ते काय स्वतंत्रपणे घटनेला स्मरून संविधान, नियम, कायदा यानुसार काम करणारा निवडणूक आयोग ना महाराष्ट्रात आहे ना दिल्लीमध्ये. त्याच्यामुळे तुम्ही ज्या 3 ज्यांची नावं घेतली जातात त्यांच्या संदर्भातल्या याचिका असतील किंवा 40 आमदारांसंदर्भातल्या विधानसभेतल्या याचिका असतील, राष्ट्रवादी काँग्रेसच्या याचिका असतील, हे मोदी आणि शहा यांना जो निर्णय हवाय त्यानुसारच ते काम करतील. शेषन यांच्यानंतर स्वतंत्रपणानं काम करणारा निवडणूक आयोग नष्ट झालेला आहे. निवडणूक आयोग हा कधी काळी वाघ होता, आज त्याची शेळी झालेली आहे.